हरिओम, माझं नाव मयूरसिंह पाटणकर, मी तळेगाव उपासना केंद्र. बापूंकडे म्हणजे बापूंची माहिती आणि बापूंकडे आलो मी 1999 2000 बापूंचं मला दर्शन झालं आणि 2001 मी बापू कार्यामध्ये आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक क्षणाला बापूंचे अनुभव येतात, प्रचंड अनुभव आहेत. बापूंकडे आलो हाच एक फार मोठा अनुभव आहे आमच्यासाठी. माझी पूर्व पुण्याई काहीतरी किंवा माझ्या घरातली कुठली पुण्याई म्हणून आज आम्हाला असे सद्गुरू लाभले. किती अनुभव सांगितले तरी कमी आहे, पण असे काही अनुभव आहेत की ज्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आणि सद्गुरूची आवश्यकता त्यासाठीच असते की माझं जीवन बदललं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये जीवनाला कलाटणी मिळाली पाहिजे. असाच हा कलाटणी देणारा अतिशय सुंदर एक अनुभव आहे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. प्रत्येकाची इच्छा असते की आपलं स्वतःचं एक घर असावं, छोटंसं का असेना घर असावं. आणि मी पप्पांना म्हटलं होतं की बाबा आपण एक फ्लॅट घेऊया, पण आम्ही आत्याकडे राहत होतो, म्हणजे आत्याचं घर आहे, त्या घरामध्ये भाडेकरू म्हणून राहत होतो. आत्या मुंबईला असायची, तर तिने सहज सांगितलं की नको नको, हे घर तुमचंच आहे, तुम्ही कशाला दुसरं घर नवीन घेऊच नका. आणि मग ते फ्लॅट घेणं माझं त्यावेळी काही जमलंच नाही. पुढे आत्या गेल्यानंतर आत्यानी आणि तिच्या मिस्टरांनी ते जे घर होतं, आम्ही जे भाड्याने राहत होतो, ते घर आते बहिणीच्या म्हणजे माझ्या आते बहिणीच्या नावावर केलं, त्यांच्या मुलीच्या नावावर केलं होतं. नंतर त्यांना गोरेगावला फ्लॅट घ्यायचं इच्छा झाली मोठी, त्यामुळे ती म्हटली की मी हे घर विकते, पण पहिलं तुलाच विकीन, म्हणजे मामाला विकायची अशी इच्छा झाली. कारण आईची इच्छा होती की इथं तूच राह. आणि तिच्या मिस्टरांनी दिली की आम्हाला 35 लाखापर्यंत हे घर हवं आहे. आणि 35 लाख म्हटल्यावर मी म्हटलं शक्यच नाही, मला आता तेवढी माझी कपॅसिटीच नाही. त्यांना सांगितलं की बाबा आम्ही 35 लाख तर देऊ शकत नाही, माझी जेमतेम 20 लाखापर्यंत माझी तेवढी तयारी आहे. पण ते काय ऐकेच ना. आणि शेवटी अशी वेळ आली की आम्ही ते दुसरं घर बघायला सुरुवात केली, पण हे 20 लाखाला तयारच नव्हते. मग त्यांनी शेवटी असं ठरवलं की बाबा आम्ही तर घेणार नाही, ते इथे एखादा एजंट नेमावा. म्हणून त्यांनी एजंट नेमला. ते मुंबईला राहतात, माझी आते बहीण गोरेगावला मुंबईला राहायची, तिथे मी इकडे येणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी तळेगावचा एजंट नेमला. 2-3 दिवस झाले त्या एजंटला ते सारखे फोन करायचे, तर तो म्हणायचं की मी आज जाईन उद्या जाईन, आणि तो या घरात आलाच नाही आणि त्यांनी काही ते घर बघितलं पण नाही. त्यांना काही कळे ना की असं का होतंय. आणि मग एका दिवशी ते रात्री झोपले आणि पहाटे त्यांच्या स्वप्नामध्ये एक पांढराशर्ट काळीपेंट असा व्यक्ती आली. आणि त्यांनी डायरेक्ट त्यांना सांगितलं म्हणजे माझ्या आते बहिणीच्या मिस्टरांना की हे जे तळेगावचं घर आहे हे मयूरला द्यायचं. त्यांना काही कळे ना एक मिनिट, आणि ते खरबडून जागे झाले. आणि त्यांनी उठल्या उठल्या सकाळी माझ्या आते बहिणीला सांगितले की बाबा असं असं बोलले, माझ्या स्वप्नात कोणीतरी आले, कोण होते हे माहीत नाही, बापू वगैरे काहीही माहीत नव्हतं त्यांना. बापूंना त्यांनी बघितलं असेल, पण बापू आले असं पण ते म्हटले नाही, की कोणीतरी पांढरा शर्ट काळीपेण आणि मिशीवाले मोठे व्यक्ती आले होते आणि ते बोलले. आणि माझी आती बहीण म्हटली नक्कीच हे मयूरचे सद्गुरू असणार. आणि ती तर ती म्हटली मग काय करायचं आपण, त्याला 20 लाख, तो 20 लाखापर्यंत घर घ्यायला तयार आहे. ते म्हटले काहीच विचार नाही करायचा, ते 20 लाखाला त्याला घर देऊन टाकायचं. आणि सकाळी 7 वाजता म्हणजे मी फिरायला गेलो होतो वॉकिंगला, आणि सकाळी 7 वाजता तिचा फोन आला, तुझं काय ठरलं. तर मी म्हटलं अगं मी तर 20 लाखापर्यंत घर घेऊ शकतो, जेव्हा पुढे मला काही जमणार नाही. तर ती म्हटली ठीक आहे, तू 20 लाखाला हे घर घेऊन टाक. खरंच ही पूर्णपणे बापूंची कृपा, म्हणजे मला वाटलं पण नाही, स्वप्नात पण वाटलं नव्हतं की हे माझं होईल, पण इतक्या पद्धतीने बापू फिरवतील असं वाटलं नव्हतं. हा माझ्यासाठी फार मोठा अनुभव आहे. कारण बघा घर असणं, कारण भाड्याने राहणं, आज कित्येकांचे अर्धे अर्धे पगार ह्याच्यामध्ये कर्जामध्ये जात असतं. आज परिस्थिती त्यानंतर माझी खूप बदलली, मी स्वतःचा बिझनेस सुरू केला, तो माझा नीट चालला नाही, त्यामुळे मला पुन्हा जॉब करायला लागला, त्यावेळी माझी परिस्थिती बदलल्यामुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळे बापूंनी जे शक्य होईल जेवढं मला जमेल त्या ह्याच्यात मला हे घर मिळून दिलं. खरंच मी बापूंचा आयुष्यभर ऋणी राहीन की बघा बापूंनी घर दिलं, म्हणजे हे बापूंची लेकरं कुठेही हे राहणार नाहीत. हे बापूंनी स्पष्टपणे सांगितलं की माझं बाळ कुठेही जगाच्या पाठीमागे कुठेही काही असो मी त्याच्याबरोबर असेल, त्याच्या प्रत्येक संकटात मी त्याच्याबरोबर असणारच, मध्ये कसंही असो बापू बरोबर असतोच. हे बापूंनी ह्या अनुभवातून दाखवून दिलं. आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये, एक छोट्या घरामध्ये राहतोय, अतिशय आनंदाने राहतोय. हे माझं घर नाहीच मी म्हणतो, प्रत्येकी मी सांगत असतो हे बापूने असं आहे, बापूंचं घर आहे, बापूंनी मला दिलेलं आहे. आणि खरंच मला एक साईसच्चरित्रातली ओळी आठवते, मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जो वरी या देही श्वास, मधनेचं कार्यासी राह. खरंच बापू आय लव्ह यू डॅड, आय लव्ह यू व्हेरी मच.